नमस्कार, मी संकेत आवटे। जर आजच श्रीमंत बनला नाहीत तर आयुष्यभर तुम्ही गरीब राहाल, काहीही करा पूर्ण आयुष्य खराब जाणार, हे माझं वाक्य लिहून ठेवायचं। याच्या मागे काही कारणं आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत, हे मी का बोलतोय याबद्दल खूप डीप इन्फॉर्मेशन अगदी सहज सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, कारण द ऑक्टोपस या थेअरीवर हा सगळा व्हिडिओ अवलंबून आहे। कसं मराठी माणूस आणि भारतीय माणूस अचानक ग्रो होऊ शकतो आणि आयुष्यभर गरीबच राहू शकतो, या दोन्हीमधला डिफरन्स मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्यानंतर तुम्ही चूज करायचं की तुम्हाला कुठे जायचं आहे। सो रिक्वेस्ट एकच असेल, एकही रुपया पे करू नका, पण हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा। जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, फेसबुक ग्रुप आहेत, जिथे जिथे तुमचे मित्रांबरोबर मैत्रिणीबरोबर कॉन्टॅक्ट्स आहेत ना, त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण आपला प्रत्येक मराठी माणूस यशस्वी सक्सेसफुली त्याला जे हवं ते त्याला मिळवता आलं पाहिजे। नवीन एक थेअरी खूप जास्त फेमस होते, द ऑक्टोपस थेअरी। लोक याला असं पोर्ट्रे करतायत की हे निगेटिव्हच काहीतरी आहे। ऑक्टोपस थेअरी म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीने मल्टिपल बिझनेसेस करणे आणि तो सगळ्या लोकांचा इन्कम खातोय असं काहीतरी पोर्ट्रे केलं जात आहे, आणि फक्त 2 लाख कुटुंबाकडे 80% संपत्ती आहे, 140 कोटी लोकसंख्या आहे आपली, आणि या 140 कोटी लोकांवर राज्य करतायत फक्त 2 लाख कुटुंब। यामागे काय सायकोलॉजी आहे हे थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो। समजा एक उदाहरण मी तुम्हाला दिलं की जर एक XYZ व्यक्ती आहे, तो व्यक्ती मोठं होण्यासाठी काय करेल? अनेक मार्गातून पैसा कमवायला सुरू करेल। पण जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुमच्या गावामध्ये, शहरांमध्ये, तुमच्या आसपास राहणाऱ्या श्रीमंत लोकांची लिस्ट फक्त आठवा की 30 वर्षापूर्वी कोण श्रीमंत लोक होते, तर तुम्हाला एक 10-12 लोकांची नावं आठवतील। आज ते खरंच श्रीमंत तेवढे आहेत का हो? की त्यांची संपत्ती कमी झाली आहे, ते गरीब होत गेले, याचा फक्त एकदा अंदाज घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की त्या लोकांची संपत्ती कमी होत गेली आहे। एखाद दुसऱ्या व्यक्तीने स्वतःला मेंटेन ठेवले, पण बाकी सगळे देशोधडीला लागलेत। पण आत्ताच्या काही श्रीमंत लोकांची उदाहरणं जर मी तुम्हाला विचारली तर तुम्हाला ती 10-15 नावं लगेच आठवतील। पण दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला कळतोय का? तो जुना श्रीमंत व्यक्ती एकाच धंद्यामध्ये काम करायचा, तोच धंदा कंटिन्युअसली तसाच त्याच पद्धतीनं आणि तशाच प्रकारे तो आजपर्यंत चालवत आलाय, त्यानं काहीही बदल केले नाहीत परंपरागत पद्धतीनं, पण तो चालला नाही, पुढे जाऊन अनेक अडथळे आले आणि मोठमोठ्या बिझनेसेसनी त्याला खाऊन टाकलं। ही सिंपल गोष्ट घडली आहे। पण आज जो श्रीमंत व्यक्ती आहे त्यानं काय केलं? सुरुवात केली, एखाद्या बिझनेसमध्ये सुरुवात केली, त्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळवला, कदाचित त्यानं हॉटेल सुरू केलं असेल, हॉटेलमधून चांगला पैसा आला, तोच चांगला पैसा आल्यानंतर त्यानं इतर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, हॉटेलबरोबर एखादा पेट्रोल पंप सुरू केला आणि एखादं दुसरं हॉटेल सुरू केलं, त्याचबरोबर गॅसची एजन्सी घेतली, तुमच्या घरामध्ये सिलेंडर टाकायला चालू केला असेल त्यानं, अचानक एखादं दुकान, मोठं स्टोअर सुरू केलं, एखादा मॉल सुरू केला, त्यातच त्याला कळून चुकलं की अरे शेती पण चांगली चालते यार, इकडे पण डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे आणि ब्लॅक मनी पण थोडा येतो ना आपल्याकडे, जे आपण देतो माल त्यातून काही काळा पैसा पण मी शिल्लक ठेवतो, त्याच्या बदल्यात तो शेती विकत घेतो। इन शॉर्ट मल्टिपल सेक्टरमध्ये तो पैसा लावत जातो, पण जर कम्पेअर केलं जुन्या लोकांसोबत त्याचं काय व्हायचं, त्याच्याकडे पण ब्लॅक मनी यायचा, पण तो आलेला ब्लॅक मनी तो सहज साठवून ठेवू शकत होता कारण त्यावर टॅक्स भरावा लागत नव्हता। आता जर बघितला, माझं पर्सनली विचाराल, मी 30-35% टॅक्स भरतो, म्हणजे मी 1 कोटी कमवले तर 30-35 लाख रुपये माझ्या सरळ सरकारला जातात। ही सिंपल कन्सेप्ट आहे टॅक्सेशनची। पण अजून थोडंसं याच्या पुढे जर तुम्ही जाऊन बघितलं तर क्लिअरली तुम्हाला कळेल की आधी जे कमाई करत होते ते फक्त पैसे साठवून ठेवायचे, पैसे साठवून साठवून ते कुठेतरी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करून टाकायचे, पण वेगळ्या बिझनेसमध्ये नाही, कारण जर बिझनेसमध्ये पैसा लावायचा असेल तर व्हाईट मनी लागतो जो त्यांच्याकडे नसायचा। पण आत्ताच्या घडीला 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन सरकारकडे अवेलेबल आहे, 10 लाखापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन तुमच्या बँक अकाउंटवर करून दाखवा, लगेच तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येईल, तुम्ही रजिस्टर्ड नाही आहात, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि टॅक्स फाईल करा। पण आधी हे चालायचं, आता हे चालत नाही, परिणामी पैसा अकाउंटवर राहायला लागला। मॅक्सिमम लोक मराठी संकेतचा व्हिडिओ बघतात, त्यांना माहित आहे कंपाऊंडिंगची पॉवर काय असते। इमॅजिन करा ना, तुम्ही 10 वर्षापूर्वी 1 कोटी रुपये कमवले आणि मी सुद्धा 1 कोटी रुपये कमवले, मी मात्र 30 लाख रुपये त्यावर टॅक्स भरला, तुम्ही मात्र 1 कोटी आहेत तसे दाबून ठेवले। आज आहे 10 वर्षानंतरचा दिवस, तुमचे 1 कोटी आहेत तसे आहेत, पण माझ्या 70 लाखाचं काय झालं? मी ते 70 लाख रुपये म्युच्युअल फंड, स्टॉक किंवा इव्हन गेला बाजार एफडी जरी त्यावेळी केली असती, 10-12% रिटर्न होते 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर, तरी सुद्धा त्याचे आज 2 कोटी रुपये ऑलमोस्ट झाले असते। पण तुमचे झालेत का? नाही झाले, 1 कोटी आहेत तसेच राहिले, पण त्यावर जर धाड पडली असती, कोणीतरी पैसा चोरला असता, तो कोणीतरी पकडला असता, रिस्क किती? शांत झोप आहे का? 100% नाही। मी शांत झोप घेतली, 30 लाख रुपये सरकारला दिले, निवांत माझे आता 2 कोटी झाले, निवांत शांतपणे मी झोपू शकतो, पण तो व्यक्ती झोपू शकतो का?
नाही झोपू शकत. उलट त्यांचा पैशाचा पैसा कमी झाला, डिग्रेड झाली व्हॅल्युएशन आणि धंदासुद्धा वाढवता आला नाही. पण टॅक्स भरून वेळेत आता लोक जो पैसा चांगल्या मार्गाने कमवत आहेत ना, ते लोक विचार करतायत की अजून कुठे कुठे इन्व्हेस्ट करू. आज मुकेश अंबानी आपल्या गाड्यांसमोर उभारून फोटो काढून सोशल मीडियावर ठेवतात का? 100% नाही. आज कुठलाही मोठा बिझनेसमॅन अदानींचे असे किती फोटो तुम्ही बघितलेत जे शॉप करताना, विमानात बसताना आणि इकडे तिकडे फिरताना असं स्टाईलमध्ये फोटो काढलेले दिसतात? अरे 100% नाही. पण आपण एक छोटीशी गाडी आली तरी शॉप करतो. आता हा स्वभाव आहे बरं का, ज्याला करायचं आहे करू शकता, माझा बिलकुल त्याला विरोध नाही आहे. पण ते करत असताना एवढं आपल्याला कळायला पाहिजे की आपण आपल्या इन्कमच्या किती % स्पेंड करतोय. ते हार्डली 1/2% सुद्धा स्पेंड करत नाही त्यांच्या तेवढ्या मोठ्या खर्चांवर, कारण त्यांचा इन्कमच तेवढा मोठा असतो. सो दॅट हे लोक विचार करतात अकाउंटला 1 कोटी रुपये पडून आहेत, काय करायचं, एफडी काय मिळतं एफडीतून, मग काय करू शकतो. हा काल मी तो एक बिझनेस बघितला होता, काल मी कपडे घ्यायला गेलो होतो, मॉल चांगला होता, पण मी एक कॅल्क्युलेशन लावलं की हा मॉल इथे चांगला चालत नाही, हा मॉल जर तिथे असता तर अजून बेस्ट चालला असता. मग हा रिसर्च त्यांच्या डोक्यामध्ये चालतो आणि ते विचार करतात की आता आपण मॉल सुरू करायचा. त्यानंतर त्यांच्याकडे टीम असते, ती टीम सांगते की सर या बिझनेसमध्ये ग्रोथ दिसते, त्या बिझनेसमध्ये ग्रोथ दिसते, या बिझनेसमध्ये सबसिडी आहे, असे अनेक पॉईंट्स त्यांना कळतात आणि ते त्या बिझनेसमध्ये उतरून मल्टिपल वेने अर्निंग सोर्सेस सुरू करतात. येऊयात आता ऑक्टोपस थेअरीवर. ऍक्च्युली ऑक्टोपस थेअरी काय आहे? भारतामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे, यापैकी जी संपत्ती सगळ्यांकडे मिळून आहे त्यातली 80% संपत्ती फक्त 10 लाख लोकांकडे आहे, म्हणजेच 2 लाख फॅमिलीकडे आहे. जर तुम्ही संपूर्ण भारतातील लक्झरी कार्स बघितल्या तर याच 5% लोकांकडे आहेत. आपल्या ओव्हरऑल मिडल क्लास लोकांच्या कॅल्क्युलेशनमध्ये 0.1% लोकांकडे 4-व्हीलर्स आहेत. त्याचबरोबर लक्झरियस ब्रँडकडे जर तुम्ही गेलात ना तर त्याचा मेजर सेल आता वाढायला लागलाय. मिडल क्लास लोकांची जी चॉईस होती ना ती आता कमी होत चालली आहे, म्हणजे तिकडे जो खर्च केला जातोय इन टर्म्स ऑफ अमाऊंट ती अमाऊंट कमी पडते आणि इकडची अमाऊंट वाढत जाते. म्हणजे काय, हा ऑक्टोपस क्लास स्पेंड करतोय, खर्च करतोय, परिणामी हा अजून जास्त ग्रो होत चाललाय. या सगळ्या आकड्यांवरून हेच समजतं. जीएसटी मध्ये प्रचंड वाढ झाली आहे, लोन मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आपल्यासारखे लोक फक्त होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन यातच अडकून पडत आहेत, पण या लोकांचं लोन बिझनेस लोन असतं. हा दोन्ही मधला हा डिफरन्स आहे. आपण जो स्पेंड करतो त्या लायबिलिटीज असतात आणि हे जे इन्व्हेस्ट करतात ते त्यांच्यासाठी ऍसेट असतात जे परत त्यांना पैसे मिळवून देत असतात. तुम्ही म्हणाल आम्ही नेमकं काय करायला पाहिजे, नेमकं कशाबद्दल तुम्ही बोलताय? अरे कहना क्या चाहते हो? तर सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो. मी जर तुम्हाला म्हटलं आत्ता अमेरिकेमध्ये जा आणि अमेरिकेमध्ये एक चांगलं स्टोर ओपन करा ब्रँडेड कपड्यांचं, आत्ता तुम्हाला जगोजहद करून एवढं शोधावं लागेल, तर चुकून कुठेतरी मिळाली तर स्पेस मिळेल की जिथं तुम्ही तो ब्रँड उभा करू शकता, कारण ऑलरेडी तिथं ते स्टोर्स असतात, ऑलरेडी ते ब्रँड तिथं अवेलेबल आहेत, कारण अमेरिका इज अ डेव्हलप्ड कंट्री, ऑलरेडी कंट्री डेव्हलप्ड आहे, त्यांचा पर कॅपिटा इन्कम आपल्या लोकांच्या अनेक पटीनं जास्त आहे. याचा अर्थ त्यांचा इन्कम जास्त आहे, त्यांचा स्पेंडिंग सुद्धा जास्त आहे, म्हणजे तिथं डिमांड आहे तसा तिथं सप्लाय सुद्धा अवेलेबल आहे. पण भारत ही ग्रोईंग कंट्री आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आता अवेलेबल नाहीत, बरीच गॅप आहेत, बऱ्याच स्पेसेस आपल्यासाठी अवेलेबल आहेत जिथं आपण इंटर करू शकतो, आणि हीच ती वेळ आहे ज्या वेळेत आपण आता मार्केटमध्ये उतरायला पाहिजे. जगभराची उदाहरणं देण्यापेक्षा मी आमच्या कोल्हापूरचं उदाहरण देतो. आज मला BMW घ्यायचे आहे, उदाहरण देतोय बरं का, मी काय घेणार नाही उद्या जाऊन. जर मला BMW घ्यायची असेल कोल्हापूरमध्ये शोरूम आहे का? 100% नाही. आज मला पोर्शे घ्यायचे कोल्हापूरमध्ये आहे का? 100% नाही. पण कार्स आहेत बरं का, रोल्स रॉयस पर्यंत कार्स कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहेत, पण याचा मेंटेनन्स कोल्हापूरमध्ये होत नाही. कोल्हापूरला लागून अनेक गावं मोठमोठी आहेत, अनेक शहरं आहेत, त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या लक्झरियस कार्स आहेत, कारण हायवे चांगले झालेत, रोड चांगले झालेत, त्यामुळे आता ते वापरू शकतात, पण त्याचा मेंटेनन्स इथं होत नाही, म्हणजेच तिथं गॅप अवेलेबल आहे. आज गुच्ची अरमानी कोल्हापूरमध्ये मिळतं का? 100% मिळत नाही. कराडमध्ये मिळतं का? 100% मिळत नाही. आता मी या एरियामधला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सो हा भाग कनेक्ट करून एक स्टोर इथं आरामात चालू शकतं. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की डेव्हलपिंग कंट्री आहे, लवकरच डेव्हलप होत जाणार. आधीच्या इमारती कोल्हापूरमधल्या जर तुम्ही बघितल्या तर काहीच नव्हत्या, एक खेडे गावासारखं कोल्हापूरचं रूप होतं, ते आता पालटत चाललंय. जसं पुण्याचं स्वरूप मुंबईसारखं बनत चाललंय, तसं आता कोल्हापूर पुण्यासारखं बनत चाललेलं आहे. म्हणजे एक एक गाव, एक एक सिटी नेक्स्ट स्टेपला जाते, डेव्हलप होत चालली आहे, याचा अर्थ डिमांड तेवढी वाढत चालली आहे. ती डिमांड ओळखायला शिका, कुठला व्यवसाय कुठं करून कसा चालेल हा गॅप शोधून काढा आणि त्या धंद्यात उतरायला शिका.
कॅपिटल इंटेन्सिव्ह नसेल बिझनेस तर उत्तम आहे. छोट्या लेवलपासून सुरुवात करा, कारण हीच स्टेज आहे उतरण्याची. तुम्ही जर 20-30 वर्षांनी जर भारताकडे बघितलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला ज्या धंद्यात उतरायचं होतं ना, त्याच धंद्यात अनेक लोक आता खूप मोठे झालेत. माझ्याच मित्रांचं उदाहरण देतो, माझे काही क्लासमेट आहेत, त्यांच्या वडिलांचे बिझनेस होते. एक मित्र आहे, त्याच्या वडिलांचं हार्डवेअरचं दुकान होतं. ते म्हणायचे 30-40-50 नाही, डबल पर्यंत रेट आम्हाला मिळत होते. 100 रुपयाची वस्तू मी 200 विकायचो त्यावेळी, म्हणजेच 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी. त्यावेळी आमच्या गावामध्ये एकच ते हार्डवेअरचं दुकान होतं. पण आता माझ्या गावात 10-15 हार्डवेअरची दुकानं झाली. खेडेगाव आहे, त्या गावाबद्दल मी सांगतो. माझ्याच एका मित्राचे वडील सोनार होते, त्यांचा जो बिझनेस होता त्यामध्ये त्यांना 20-30% प्रॉफिट राहायचं. कारण सोन्याची प्युअरिटी तुम्हाला माहितीच आहे, जुनं एखादं सोनं एखाद्या सोनाराने दिलं असेल तर जाऊन चेक करून बघा, 70%, 80%, 60%, 50% प्युअरिटी जे तुमच्या गळ्यात घालायचे. पण त्यावेळी रुल्स नव्हते, रेग्युलेशन्स नव्हते त्याबद्दल, त्यामुळे ॲक्शन काय घेता येत नव्हती. पण आता हॉलमार्क आला, आत्ता तुमच्यावर GST आला, आत्ता तुमच्याकडे बंधनं आली, आत्ता कॉम्पिटिशन आलं, तुम्हाला एका रेंजच्या बाहेर जाता येत नाही. 1,00,000 2-3,000 वर तुम्हाला जाता येत नाही, कारण त्यापेक्षा जर जास्त घेतला तर कस्टमर तुमच्याकडे येणार नाही, कारण तो 17 गावचं पाणी पिऊन तुमच्याकडे आलेला असतो. सो आत्ता सांगण्याचा मुद्दा हाच आहे की जग बदलत चाललंय. सो विचारसरणी महत्वाची आहे, ती थोडीशी बदलण्याचा प्रयत्न करा. आणि आत्ता जो बिझनेसमध्ये उतरेल तो 100% सक्सेसफुल होणार. एखादा बिझनेस शोधा तुम्हाला जो सूट होतोय, शेती करावं, शेतीमधून सुद्धा चांगली ग्रोथ होऊ शकते. उदाहरण द्यायचंच झालं तर, आता उदाहरण देतोय, बोलायला सोपं आहे पण ते करायला तेवढंच कठीण आहे बरं का. कारण मी स्वतः शेतकरी आहे, माझ्या शेतामध्ये आजही गाय आहे, 2 गाई माझ्या आजही शेतामध्ये. उदाहरणच द्यायचं झालं तर, मी गाई 2 पाळल्या, गाईला चारा कुठून मिळाला, माझ्या शेतातून मिळाला. 1-2 झाल्या, 2-4 झाल्या, 4-5 झाल्या, 5-10 गाई झाल्या, त्यांचं चांगलं दूध निघालं, दुधाचं संकलन करायला मी सुरू करू शकतो. त्याच दुधामध्ये वाढ करायची असेल तर 4 शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांचंही दूध मी परचेस करू शकतो. त्याच दुधापासून हवं तर पुढे जाऊन मी स्वतःचे प्रोडक्ट बनवू शकतो. प्रोडक्ट जाऊ देऊ, मी दही बनवू शकतो, ताक बनवू शकतो, पनीर बनवू शकतो आणि परत त्याने डबल रेटने विकू शकतो. त्याचबरोबर अजून याला नेक्स्ट लेवलला मी घेऊन जाऊ शकतो. जेवढं बोलायला सोपं आहे तेवढं करायलाही कठीण पण आहे. कारण जेव्हा आपण गाईचा मशीनचा विचार करत असतो ना, तेव्हा दूध काढताना त्यांच्या लाता पण खायची आपली तयारी असायला पाहिजे, त्यांचं शेण हाताने उचलून टाकण्याची तयारी आपली असायला पाहिजे, मग नंतर ऑटोमेटेड गोटा वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. हे फक्त उदाहरण शेतकऱ्याचं झालं, पण हेच तुम्ही एखाद्या व्यवसायातून करू शकता. छोटा व्यवसाय सुरू करून त्याला नंतर तुम्ही मोठा करू शकता आणि नंतर तुम्ही ऑक्टोपस बनू शकता, वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये एंट्री करू शकता. आज मी ट्रेडिंग करतोय, मी पहिला ट्रेडिंगचा बिझनेस सेट केला, चला आजचाच ट्रेड बघा. मी काय केलं, एक सिम्पल ट्रेड घेतला, 2 ट्रेडमध्ये मला लॉस झाला. ही बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. हे जे 2 लॉस झालेत ना, हे 2 लॉस ह्या मधल्या मोठ्या प्रॉफिटपेक्षा कमी आहेत. रिझन काय याचं, की प्रॉपर स्टॉप लॉस मी ठेवला होता. बिझनेसमध्ये प्रॉफिट कधी आणि लॉस कसा बुक करायचा हे सुद्धा अक्कल आपल्याकडे असली पाहिजे. हा बिझनेस करताना बँक निफ्टी पडत होता म्हणून मी ट्रेड घेतला, चांगलं प्रॉफिट केलं, ही एक वेगळी गोष्ट आहे. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्हाला शिकायचं असेल तर या नंबरला कॉल करू शकता, किंवा मुंबईची बॅच आहे त्याला जॉईन करू शकता, 14-15 ऑक्टोबरला आहे. आणि आजच जॉईन करा, परत इथं बुकिंग घेतलं जाणार नाही ऑफलाईनसाठी. मग माझ्या मागं हा एक सेटअप आहे, यातून इन्कम सुरू आहे. पण पुढे जाऊन काही कुठल्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झाला तरी हा माझा बिझनेस चाललाय, म्हणून पहिला बिझनेस सेट करणं गरजेचं आहे. आणि यावर अवलंबून मी वेगवेगळ्या कंपन्या बनवल्या. मग मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला गायडन्स, ॲडवायझरी, अशा अनेक गोष्टी, डिमॅट अकाउंट, सगळं एकत्रित करायला सुरुवात केली. त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये उतरलो, त्यानंतर कन्स्ट्रक्शनमध्ये उतरलो. याचाच अर्थ की एक बिझनेस सेट असेल तर हळूहळू त्याच्यावर अवलंबून अनेक बिझनेसेस बनवता येतात. कॅश काऊ एक बिझनेस असायला पाहिजे. टाटांकडे TCS आहे, टेन्शन नाही, रोज पैसा येतो. रिलायन्सकडे ऑइलचा बिझनेस आहे, रोज ताजा पैसा आहे, बिलकुल टेन्शन नाही. म्हणजेच ते अनेक बिझनेसेसमध्ये एक्सपांड करू शकतात. मग एवढ्या मोठ्या लोकांची उदाहरणं सोडून द्या, तुम्ही तुमच्याच भागातली आसपासची लोकांची उदाहरणं घ्या. आपल्याला सुरुवात शून्यातनं करायची आहे, त्यांनी कशी केली बघा, त्याचं अनालिसिस करा आणि त्यानंतर आजच कामाला सुरुवात करा, कारण उद्या कधीच येत नाही. त्यामुळे मला अपेक्षा आहे माझा प्रत्येक मराठी माणूस सक्सेसफुल होईल, यशस्वी होईल, आणि मला अभिमान वाटेल जेव्हा तो सांगेल की मी संकेत आवटेंचा व्हिडिओ बघितला होता. सो प्लीज जेव्हा याल कोल्हापूरमध्ये जरूर भेटा, कारण मला प्रत्येकाची यशोगाथा जाणून घ्यायची आहे. जेव्हा जेव्हा सक्सेसफुल व्हाल ना, तेव्हा अभिमानानं मी सांगेन की या व्यक्तीचा मला अभिमान वाटतो. व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि हक्काने या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जी माहिती देतो ती फक्त आणि फक्त तुमच्या फायद्याची असते. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.